नमस्कार, मी वंदना, वंदना रेसिपी मध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे। आजची रेसिपी आहे गाजराचा पेढा। लागणारे साहित्य: 2 कप गाजराचा कीस, 1 कप बदाम पूड, 1/2 कप मिल्क पावडर, 1/2 कप खोबरा कीस, 1/2 कप पिठी साखर, 1 कप दूध, 1/2 टीस्पून विलायची पूड। पॅन मध्ये 1 कप दूध आणि गाजराचा कीस टाकावा। पाच मिनिट कमी आचेवर कीस शिजून घेऊया। आता बदाम पूड मिक्स करूया। खोबरा कीस मिक्स करूया। आता मिल्क पावडर मिक्स करूया। घट्ट गोळा होईपर्यंत परतत राहावे। आता हे मिश्रण थंड होण्यासाठी ठेवावे। आता पिठी साखर आणि विलायची पूड मिक्स करूया। गोळा तयार करून तुम्हाला हवे त्या आकाराचे पेढे तयार करून घ्यावे। तुम्हाला जर वंदना रेसिपी आवडत असेल तर सबस्क्राइब बटन आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। बदामने पेढ्यांना गार्निश करावे। अशा प्रकारे हे झाले गाजराचे पेढे तयार। फ्रीज मध्ये 1/2 तास सेट झाल्यावर सर्व करावे। जर रेसिपी आवडली असेल तर लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका। भेटूया एका नवीन रेसिपी सोबत। धन्यवाद।